अंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाड़ीचा जय असो। डॉक्टर इंगोले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाड़ीचा जय असो। डॉक्टर इंगोले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर या महिला मंडळ इकडे या सगळे अजेंडा आहे की या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं एक तरुणांना किंवा महिलांना किंवा शैक्षणिक बाबतीमध्ये किंवा हेल्थच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं असं समाधानकारक कुठलेही काम या 70 वर्षामध्ये या प्रस्थापित पक्षाने केलेलं नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडी हा जो प्रायमरी लेवलवरती शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा या ठिकाणचा रोजगार असेल हा प्रकल्प सध्याच्याला या वंचित बहुजन आघाडी राबेल। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या भागामध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीचा रिझर्व आहे आणि ह्या ठिकाणी ॲट्रॉसिटीचे प्रकरण खूप प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे। इवन अनुसूचित जातीचा उमेदवार आमदार असल्याच्या नंतरसुद्धा ह्या ठिकाणी हे अत्याचार होतातच कसे हा प्रश्न आहे। म्हणून हा अन्याय आणि अत्याचाराचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडी हा हातामध्ये घेतो। आणि तिसरा जो मेंढीचा प्रकल्प आहे, जरा कोणत्याही सरकारमध्ये या ठिकाणी 30-30, 40-40 वर्ष प्रकल्प कसा रखडू शकतो, त्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचं कामसुद्धा आम्ही करू, जेणेकरून प्रायमरी सेक्टर आणि सेकंडरी सेक्टर म्हणजे शेती आणि दळणवळण किंवा इंडस्ट्रीयल सेक्टर हा पुढं डेव्हलप होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून इथला जो बेरोजगार युवक आहे त्यांना नोकरी भेटेल, काम भेटेल। कारण या देगलूर आणि बिलोलीमधला सर्वच्या सर्व तरुण शिकून सवरूनसुद्धा तेलंगणामध्ये जातो, पुणे मुंबईला जातो आणि त्या ठिकाणी जाऊन रोजगार काम बघत असतो, त्याच्या हाताला इथे काम भेटत नाही। म्हणून तो तरुण वर्ग या आपल्या भागामध्येच राहायला पाहिजे, इथलाच विकास झाला पाहिजे। देगलूर बिरोली विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मी आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। देगलूर बिलोरी विधानसभा मतदारसंघ गेल्या 70 वर्षापासून हा सर्वच बाबतीमध्ये वंचित असल्यासारखा आहे। म्हणून सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला आज उमेदवारी दिलेली आहे।